तो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं। आजची एडिटिंग थोडीशी डिफरंट केलेली आहे, जी की तुम्ही थंबनेलवर बघितलेलीच आहे, पण एकदम खतरनाक जबरदस्त आणि डिफरंट झालेली आहे। नक्कीच तुम्हाला डिझाईन आवडणार आहे आणि फक्त तुम्ही हे डिझाईन 2 मिनिटात तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये तयार करू शकता। कशा पद्धतीनं करायचं, काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच, त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण झिप फाईल मटेरियलचा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिलेला आहे आणि झिप फाईल मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला झिप फाईल ही टेलिग्राम चॅनलवर पण भेटून जाईल, पण ती झिप फाईल पासवर्ड प्रोटेक्ट असणार आहे, त्याचा पासवर्ड जो व्हिडिओमध्ये आहे तोच असणार आहे, ठीक आहे। तर चला, एक्स्ट्राचा टाइम न घेता आपण लगेच आपल्या बॅनर एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो, फर्स्ट तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचं, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करणार तर अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल तुम्हाला। तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त मटेरियल हे डाउनलोड करून घ्यायचे, दोन्ही पासवर्ड तुम्हाला कंबाईन करून टाकायचं, जेव्हा तेव्हाच फाईल तुमची एक्स्ट्रॅक्ट होणार आहे। तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण झिप फाईल भेटेल आणि ती झिप फाईल पासवर्ड प्रोटेक्ट असेल आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। जेव्हा तुम्ही पिक्सल लॅब हे ओपन करणार आहे तर फर्स्ट तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल। तुम्हाला हे टेक्स्ट बॉक्स डिलीट करायचं असेल तर डायरेक्ट डिलीटच्या सिम्बॉलला टच करून ओके करा। जर तुम्हाला कॅनव्हसची साईज हे ॲडजस्ट करायची असेल तर वरती 3 डॉट दिसतं, त्या 3 डॉटला टच करून इथून इमेज साईज या ऑप्शनला टच करा आणि किती प्रमाणात तुम्हाला काय साईज पाहिजे ते तुम्ही इथं साईज ॲडजस्ट करू शकता, जे की आपली कॅनव्हसची साईज 1:1 या रेशोमध्ये असणार आहे, त्यामुळे मी विड्थ अँड हाईट सेम घेऊन ओके करतो। तर ही कॅनव्हसची साईज सेट झालेली आहे आणि याचं बॅकग्राऊंड मी रिमूव्ह करतो, कारण आपण बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे, ठीक आहे। डबल स्क्वेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून ट्रान्सपरंट केलं आहे, त्याच्यामुळे हे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे। तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला वरती लेअरचे सिम्बॉल दिसते, या लेअरच्या सिम्बॉलला टच करून बघू शकता, सध्या काही नाही आहे। फर्स्ट इथं बॅकग्राऊंड ॲड करायचं, त्यासाठी प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं, फ्रॉम गॅलरी या ऑप्शनला टच करून जिथं पण तुम्ही मटेरियल हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट आपल्याला बॅकग्राऊंड हे ॲड करून घ्यायचं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने एकदम खतरनाक भारी बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, ठीक। तुम्ही या मटेरियलचा यूज करून डिफरंट ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा बॅनर हे एडिटिंग करू शकता। फर्स्ट आपण बॅकग्राऊंड ॲड करूया, त्यासाठी इथं कॉर्नर टू कॉर्नर मी हे ॲडजस्ट करून घेतोय, कारण त्याच रेशोमध्ये मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला परत प्लसच्या सिम्बॉलला टच करून नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी परत फ्रॉम गॅलरी ऑप्शनला टच करून त्याच फोल्डरमध्ये जायचं आहे जिथं तुम्ही मटेरियल हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे, ठीक आहे। आपण नेक्स्ट PNG इथं ॲड करूया, जे की एकदम खतरनाक तुम्हाला तयार करून दिलेलं आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, ठीक आहे। तुम्हाला डिफरंट वर्कमध्ये पण ही PNG तुम्हाला यूज येऊ शकते, ठीक आहे। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो। तर ही पण PNG आपण सेंटरमध्ये ॲड केलेली आहे, तुम्ही या लेअरच्या सिम्बॉलला टच करून बघू शकता की इथं 2 PNG ॲड झालेले आहेत, ते आपण लॉक करून घेऊया, ठीक आहे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून प्लसच्या सिम्बॉलला टच करून फ्रॉम गॅलरी ऑप्शनला टच करायचे आणि त्याच फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्टची PNG पण एकदम खतरनाक तयार केलेली आहे, जे की गोल्डन फॉन्टमध्येच कलरमध्येच तयार करून दिलेली आहे, ठीक आहे। एकदम PNG एकदम जबरदस्त तयार करून दिलं आहे। 1 बाय 1 अशाच पद्धतीने तुम्ही मटेरियल हे ॲड करत जाणार तर तुमचं बॅनर हे रेडी होईल, पण एवढं काही करायची गरज नाही आहे। ज्यांना काही कस्टमाईज चेंज करायची असतील तर त्यांनी कस्टमाईज 1 बाय 1 हे तुम्ही ॲड करू शकता, किंवा डिफरंट ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बॅनर तयार करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे की मटेरियलमध्ये मी PLP फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते इथं डायरेक्ट ओपन करायचं, ठीक आहे। त्यासाठी इथं वरती 3 डॉट आहे, या 3 डॉटला टच करायचा आणि इथं ऑप्शन भेटेल open.plp फाईल, या ऑप्शनला टच करून इथं तुमची PLP फाईल हे डायरेक्ट ॲड होणार नाही, त्यासाठी फर्स्ट तुम्हाला तुमची PLP फाईल इथं ॲड करून घ्यायची आहे। मी ऑलरेडी हे तयार केलेलं असल्यामुळे इथं सेव्ह झालेलं आहे, ॲड झालेलं आहे, आषाढी एकादशी 2023 ही PLP फाईल तुम्हाला इथं ॲड करून घ्यावं लागेल। त्यासाठी इथं .plp ऑप्शनला टच करायचं आहे
आणि ज्या पण फोल्डर मध्ये ती फाईल तुम्ही डाउनलोड करून ठेवलेली आहे त्या फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला ब्लू कलर मध्ये ती फाईल भेटेल, ठीक आहे। तर तुम्हाला त्या फाईलला टच करून ओपन एंड ऐड करायचं आहे, ठीक आहे। माझी फाईल पिक्सआर्ट या फोल्डर मध्ये भेटत नाहीये लवकर, त्यामुळे मी डायरेक्ट इथं बॅक येतो आणि इथं जे ऐड आहे फाईल माझी ऑलरेडी इथं सेव्ह केलेली आहे त्याच फाईलला मी टच करतो आणि ओके करतो, ठीक आहे। परत बॅक येतो, ठीक आहे। तुम्हाला ती फाईल भेटेल, माझ्या फोल्डरमध्ये भरपूर फाईल असल्यामुळे मला वेळ लागत आहे सर्च करण्यासाठी, मी दुसरीकडे सेव्ह पण नाही केलं, ठीक आहे। त्यामुळे ऑलरेडी ॲड असलेली फाईल मी तुम्हाला ओपन करून दाखवलेली आहे, ठीक आहे। तर ॲज इट इज एकदम खतरनाक डिफरंट आणि कडक दिसतं आहे मित्रांनो बॅनर। नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर यामध्ये तुम्हाला फक्त दोन चेंजेस करायचे जे की माझी इमेज तुम्हाला डिलीट करायची, त्याचा की तुमची PNG इथं ॲड करायची आणि खालचं हे नेम हे एडिट करायचं। त्यासाठी इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं तुम्हाला बघू शकता की डिफरंट लेअर हे दिसत आहे, त्यामध्ये फक्त तुम्हाला इमेजच्या लेअरला टच करायचं आणि इथून डिलीट करायचं आहे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि प्लसच्या सिम्बॉलला टच करून फ्रॉम गॅलरी या ऑप्शनचा यूज करून जिथं पण तुमची PNG हे कटआउट करून ठेवलेले आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तिथून तुमची PNG हे ॲड करून घ्यायची। जर तुम्हाला क्रॉप वगैरे करायचे असेल तर क्रॉप करू शकता। मी डायरेक्ट ॲड करतो आणि राईटच्या सिम्बॉलला टच करून हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो, कारण मी त्याच पोझिशनला PNG हे ॲड करून सेव्ह केलेले आहे, त्यामुळे डायरेक्ट मी हे ॲड करतो। मी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून ही PNG लॉक करून घेतो आणि नेक्स्ट तुम्हाला काम करायचं की जे नेम आहे त्याला एडिट करायचं, ठीक आहे। त्यासाठी फर्स्ट ह्या लेअरला अनलॉक करायचे आणि लेअरला सिलेक्ट करून परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि या टेक्स्ट बॉक्सला एडिट करण्यासाठी तुम्ही इथं A सिम्बॉलला टच करून इथून एडिट या ऑप्शनला टच करायचं आणि जे पण आपण मराठीमध्ये टाईप करतो त्याच पद्धतीने इथं नाव तुमचं टाईप करायचं, ठीक आहे। जसं की मी मराठीमध्ये माझं नाव श्याम आहे, फॉर एक्झाम्पलसाठी आपण सर्व मित्र परिवार टाकून सर्व इथे सर्व मित्र परिवार टाकून मी डन करतो आणि ओके करतो। तुम्ही बघू शकता की खालचं नाव हे चेंज झालेलं आहे। तुम्हाला सेंटरमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी इथून पोझिशनच्या सिम्बॉलला टच करायचं आणि किती प्रमाणात ते टेक्स्ट तुम्हाला मूव करायचं आहे ते तुम्ही इथून ॲडजस्ट करून ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता, ठीक आहे। मी परत क्रॉस करतो, ॲज इट इज आधी जे नाव होतं तेच ठेवतो, ठीक आहे। तर फक्त एवढे दोन चेंजेस करायचे, तुमचं बॅनर एकदम हे रेडी होऊन जाईल, ठीक आहे। बाकी काही चेंज करायची इथं गरज नाही आहे। तुम्हाला PNG मटेरियल पण डिफरंट दिलेलं आहे, ठीक आहे। तर काहीच मटेरियलचा ताण नका घेऊ, फक्त व्हिडिओला लाईक करा आणि हे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, सेव्ह ॲज अ इमेज करायची आहे आणि याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी इथं कस्टमच्या सिम्बॉलला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं। त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी एकदम जबरदस्त येईल। थोडासा पावसामुळे नॉईज इफेक्ट येत असेल तर माफ करा मित्रांनो, मी होईल तेवढं नॉईज रिडक्शन करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।